ऐकलत का मधुराज रेसिपीला सबस्क्राईब करताना घंटी पण वाजवा, म्हणजे जेव्हा माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तेव्हा तुमच्या फोनची ही घंटी वाजेल टिंग टिंग। नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण खमंग आणि खुसखुशीत भाजणीचं झालपीठ कसं बनवायचं ते बघतोय। तर इथे 1.5 कप भाजणीचं पीठ घेतलंय, याची रेसिपी आहे आधी आपण बघितलंय भाजणीचे वडे कसे बनवायचे, त्या रेसिपीमध्ये ही रेसिपी पण आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करत आहे। तर 1.5 कप भाजणी आहे, यामध्ये आपण काय करायचं, खुसखुशीत झाले पाहिजे थालपीठ, टेन्स झाले नाही पाहिजे। जरी भाजणीचं करायला गेलो थालपीठ तरी काय होतं, ते थोडेसे टेन्स होऊ शकतात। खुसखुशीत आणि हलके फुलके होण्यासाठी काय करायचं, इथे मी फक्त 1.25 कप पोहे घेतले, पोहे फक्त धुवून घेतले। तर हे पोहे स्वच्छ धुवून 1/5 मिनिट भिजवत आणि हे असं हाताने चुरून किंवा मॅश करून यामध्ये घालायचं। पोहे नसतील घालायचे, शिळा भात घातला तरी त्याचे थालपीठ खूप छान होतात, नाही घातलं तरी चालत, काहीच हरकत नाही। यामध्ये 1/4 चमचा हळद, ओवा 1/4 चमचा, लाल तिखट 1 चमचा भर, 1 मोठा चमचा धने फूड, 1/4 चमचा जिरं, बारीक चिरलेला कांदा। कांदा घालणं ऑप्शनल आहे, नाही आवडत नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल। मीठ घालायचं चवीपुरतं आणि लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे, हा मस्ट आहे, याने चव खूप छान येते थालपीठाला, म्हणून मी घालते। तुम्हाला तर तिखट आवडत नसेल, नाही ठेचा हा घातला काही चालेल। आता सगळ्यात आधी हे सगळं मिक्स करून घेऊयात, कारण पोह्यामध्ये मॉइश्चर आहे ऑलरेडी। यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि मीडियम कन्सिस्टन्सीचा डो करून घ्यायचा, घट्ट नाही करायचा, थोडासा सैलसरच हवा। कोथिंबीर घालायची सांगायचं राहिलं, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या थालपीठामध्ये भाजी पण घालू शकता। चला तर मग, हे पीठ मळून तयार आहे, छान असं मऊसूत मळून घ्यायचं, खूप दाटसर नाही करायचं थालपीठाचं पीठ। आता थालपीठ बनवायला घेऊया, रेस्टिंग पिरियड नसतो थालपीठात, पीठ मळायचं आणि लगेच थालपीठ बनवायला सुरुवात करायची। तर ओलं फडकं घ्यायचं, एखादा नॅपकिन घेऊ शकता, सुती कापड घेऊ शकता, ओलं करून घ्यायचं। यावर आणखी थोडस पाणी स्प्रिंकल करते मी। आता बेसला थोडेसे तीळ, पांढरे तीळ, याने थालपीठाला लुक छान येतो, दिसतात खूप गोड थालपीठ, म्हणून तीळ, पांढरे तीळ। आता यामधून एक गोळा घ्यायचा, साधारण एवढा मोठा, एकसारखा करून घ्यायचा। यावर घालून घ्यायचं आणि थोडासा पाण्याचा हात लाव, हे थालपीठ छान असं स्प्रेड करून घ्यायचं, एकसारखं स्प्रेड झालं, पाण्याचा हात लावत लावत स्प्रेड करून घ्यायचं। भाजणीचं थालपीठ आहे, भाजणी जसजसा वेळ जातं तसतसं ते ड्राय होत जाते, त्यामुळे पाणी इथे वापरणं गरजेचं आहे। थालपीठ मस्तपैकी असं थापून झालं की पंजाने काय करायचं, एकसारखं करून घ्यायचं, किंवा लाटणं जरी घेतलं तरी चालेल, म्हणजे दोन्ही बाजूने याचा सरफेस जो आहे एकसारखा होतो। अदरवाईज हाताची बोटं उमटली की ते भाजलं नाही जात एकसारखं, म्हणून मग मी हे असं करून घेते। आता हे तव्यावर घालूयात, आता हे असं एकसारखं झालं की मध्यभागी एक छोटस छिद्र करून घ्यायचं आणि बाजूलाही एखाद 3-4 छिद्र करून घ्यायचं, म्हणजे थालीपीठाला हीट एकसारखी लागते आणि स्टीमही एकसारखी जाते। आता आपण हे तव्यावर घालत, तर इथे तवा मी गरम करून घेतलेला आहे मीडियम हीटवर, यावर थोडस तेल स्प्रेड करून घ्यावं आणि हा रुमाल उचलायचा,
आणि डायरेक्ट तव्यावर आपण हे थाल पीठ घालून घेणार. परफेक्ट. थोडस ते मध्यभागी पण हवे. झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिट शिजवायचं. 1-2 मिनिट झाकण ठेवून भाजून झालं की झाकण उचलायचं आणि तसंच आता 1-3 ते 4 मिनिट भाजून घेऊयात आणि ते होते तोवर आपण पुढचं थालीपीठ बनवून घेऊ. सेम आधीचीच पद्धत. गोळा घ्यायचा, एकसारखा करायचा, खाली तीळ स्प्रिंकल करायचे हवे तेवढे आणि पाण्याचा हात लावून छान एकसारखे थापून. चला तर मग 1-4 ते 5 मिनिट मस्त खरपूसाचं भाजून घेतलं आहे. आता हे पळती करायचं. आहा मस्त काय मस्त खरपूस रंग आला तुम्ही बघू शकता. आणि दुसऱ्या बाजूनेही आपण हे आणखी 1-4 ते 5 मिनिट भाजून घेऊया. तर मग मधुराज रेसिपीचे मसाले किंवा पुस्तक ऑर्डर करण्यासाठी त्या दोन्हीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच केली आहे, जरूर बघा. तर इथे थालीपीठ दुसऱ्या बाजूनेही मस्त खमंग खुसखुशत भाजून घेतलं जबरदस्त. आता हे आपण काढून घेऊ. वाव छान खुसखुशत होतात हे भाजण्याची थालपीठ. आता सेम प्रोसेस आपण रिपीट करतोय. पुन्हा तव्यावर तेल घालून घ्यायचं, स्प्रेड करायचं आणि पुढचा थालपीठ लावून घ्यायचं. पटापट होतात हे थालपीठ. आता इथे डिस्टन्स खूप आहे त्यामुळे मला असं केअरफुली उचलून हे घालावं लागतं. परफेक्ट. थोडस आणखी ते आणि झाकून 2 मिनिट भाजून घ्या. चला तर मग थालपीठ बनवून तयार आहेत. 1.5 कप भाजणीमध्ये 3 मीडियम साईजचे थालपीठ व्यवस्थित होतात. आमच्या घरामध्ये मंथनला, मनसेला आणि मला आम्हाला तिघांना प्रचंड आवडतात थालपीठ. इंस्टाग्राम, फेसबुक हे जे सोशल हँडल आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता. फेसबुकचं पेज लाईक करू शकता आणि इंस्टाला पण तुम्ही फॉलो करू शकता. त्यामुळे काय होतं, इंस्टाला मी माझे डेली रुटीन किंवा स्टोरीज अपडेट करत असते, त्याचं ते तुम्हाला बघता येईल, ते तुम्ही मिसआउट नाही करणार. तर इंस्टा स्टोरीज नक्की फॉलो करा आणि त्याचबरोबर फेसबुक पेजही लाईक करू शकता. ट्राय ट्राय ट्राय. सो छान असं खुसखुशत होतात हे थालपीठ. इथे ठेचा आहे लाल मिरचीचा, त्याबरोबर खाऊ शकता किंवा द्या. सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटत अशाच एका खमंग खुसखुशीत रेसिपी वर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा.